मसाज पार्लर में देसी रिवॉल्वर दिखाकर लूट, 7 गिरफ्तार, 1 देसी रिवॉल्वर, 3 जिंदा कारतूस बरामद। अगर आप मसाज पार्लर में जाने के शौकीन हैं तो जरा सावधान हो जाइए। वाकुला पुलिस ने एक ऐसे फर्जी मसाज पार्लर का भंडाफोड़ किया जो पार्लर में आने वाले ग्राहकों को बंदूक की नोक पर लूट लिया करते थे। पुलिस के अनुसार इस ग्रुप का मुखिया 24 वर्षीय नीलेश सरोज है, जिसका पहले से ही मसाज पार्लर है। वह अपने अन्य 6 साथियों के साथ मिलकर लूट का अंजाम दिया करता था। तलाशी के दौरान इसके पास से देसी रिवॉल्वर और 3 जिंदा कारतूस बरामद किया है। पुलिस उपायुक्त परिमंडल 8 के दीक्षित केडाम ने बताया कि शिकायतकर्ता एक डायमंड ब्रोकर है। वह इस मसाज पार्लर में गया था जहां उसके साथ लूट घट की गई है। यही नहीं, उससे जबरदस्ती गूगल पे से 95,000 रुपये ट्रांसफ़र भी कराए गए हैं। डायमंड ब्रोकर ने इसकी शिकायत वाकोला पुलिस स्टेशन में दर्ज कराई, जहां पुलिस ने मामला दर्ज कर गिरोह के सभी सदस्यों को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार सभी आरोपियों के नाम नीलेश सरोज, विशाल सिंह, आदित्य सरोज, सुरेश विश्वकर्मा, सोपान कुमार, कुलदीप सिंह और सुरेश सरोज है। ब्यूरो रिपोर्ट, समय नेशनल, मुंबई। अर्धीमध्ये काही आरोपींनी एका व्यक्तीला फोन करून मसाज करण्याच्या बहाण्याने वाकुल्याच्या एका हॉटेलमध्ये बोलवलं। तो व्यक्ती विक्टिम हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याला गन पॉईंटवर त्याच्याकडनं पैसे एक्स्ट्रॉट केले। त्या विक्टिमकडनं यांनी 10,000 रुपये कॅश एक्स्ट्रॉट केली आणि 85,000 रुपये त्यांच्या जीपे अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर करून घेतले। घटना घडल्यानंतर तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही विविध पथकं आम्ही रवाना केले आणि याच्यामध्ये एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्या 7 आरोपींकडनं 9 मोबाईल फोन्स, 10,000 रुपये कॅश एवढं रिकवर करण्यात आलेलं आहे। यामध्ये आरोपींकडनं विचारपूस केली आणि ज्यावेळेस आम्ही अधिक तपास केला तर आतापर्यंत त्यांनी 5 विविध लोकांना अशाच पद्धतीने एक्स्ट्रॉट आणि रॉब करायचं निदर्शनास आलेलं आहे। या आरोपींना आम्ही कोर्टात आज प्रोड्यूस केलेलं आहे, पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सो बेसिकली याच्यामध्ये एक जो आरोपी आहे याच्याबद्दल स्पा सर्व्हिसेस होत्या मुंबईमध्ये, त्याच्याकडे स्पामध्ये येणारे जे लोक आहेत त्यांचं डेटाबेस होतं, त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर। तर हे रँडमली त्यांना फोन करायचे आणि त्यांना सांगायचे की वाकोल्यामध्ये एक नवीन स्पा सुरू झालेला आहे आणि तुम्हाला इथे स्पा सर्व्हिसेस मिळतील। की वाकोल्यामध्ये या ठिकाणी स्पा सर्व्हिस सुरू झालेली आहे आणि त्याची सर्व्हिसेस तुम्ही अवेल करू शकता, एवढं ते बोलायचं।